नमस्कार. तर मे महिन्याने आज जोड्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा जो प्रसंग आहे तो खूप मजेशीर प्रसंग आहे, माझ्या अगदी जवळचा प्रसंग आहे. तो म्हणजे मे महिन्यात ज्यावेळी आम्ही गावी जायचो तर अंघोळीला मोजून हे साबण असायचे, जसं की गोदरेज नंबर 1, लक्स साबण किंवा लाईफ बॉय साबण, हे ठराविक साबण असायचे. त्यांचा जो सुवास आहे तो अजून नाकात जसाच्या तसा आहे. तर हे मोजके साबण असायचे. मी कुठली जाहिरात करत नाही, जे होतं ते मी तुम्हाला सांगते. तर आंघोळ करून झाल्यानंतर कपडे धुवायची वेळ यायची तर आई मावश्या निरमा वापरायच्या. हे बाकी डिटर्जंट ठीक आहेत, पण निरमा लेजंड होता निरमा. त्याच्यावर एक मुलगी असायची पांढरा फ्रॉक घालून गोल गोल फिरणारी, ती मुलगी. तर ते जे निरमा होतं ते निरमामध्ये सगळ्या आई मावशी कपडे जे आहेत ते भिजवत घालायच्या. आणि एक जेवण वगैरे झालं की नदीला जायच्या कपडे धुवायला. तर आमच्या सगळ्यांची सगळ्या भावंडांची जाम आम्हाला हे यायचं की आपल्याला पण नदीला जायचं आहे, आपल्याला पण नदीला जायचं आहे. पण त्या काळी आजी आई मावशा न्यायच्या नाहीत आम्हाला नदीला, बोलायच्या नाही नदीत पाय घसरून पडशीला असं तसं काय पण काय पण, तुमच्याकडे कोण लक्ष ठेवणार वगैरे वगैरे. पण आम्हाला जायचंच असायचं तर आम्ही सुरू करायचो रडायला. मग मला एक आठवतं, ती एक बुट्टी असते, त्या बुट्टीत कपडे भिजवत घालायच्या निरमामध्ये आई मावशी. आणि निरमाचं रिकामं पाकिटामध्ये सुकवलेला कपडे धुवायचा साबण आणि ब्रश हे असं घेऊन त्या जाणार नदीला. पण आम्हाला जायचं असायचं. मग मला पण ने की ग मी नाही मस्ती करणार, ने की ग करत रडायचं, सूर लावून रडायचं. मग त्यांना दाखवायला, मी खरं मदत करणार दाखवायला, एक छोटी बुट्टी घ्यायची, छोटे कपडे टाकायचे, निरमाचं ते साबणाचं बंडल घ्यायचं, ते त्यात ज्याच्यात साबण टाकलंय ब्रश, आणि ते डोक्यावर किंवा कमरेवर घ्यायचं आणि म्हणायचं मला पण ने की ग म्हणून रडायचं. आई मावशी न्यायला तयारच नसायच्या, पण बाकीचे लोक बोलायचे ने आता इतकं रडतंय तर ने ह्याला गप बसी त्याला जरा. मग आम्ही काय त्यांच्या मागणं जायचो. पुढे गेल्यावर मम्मी मावशीच्या मैत्रिणी भेटायच्या, त्या पण डोक्यावर ते धुणं घेऊन निघालेलं असायच्या. आम्ही त्या घुळक्यात घुसायचो आणि असं दाखवायचं असं की आम्ही पण आलो आहे नदीवर धुणं बडवायला, आम्हाला पण घ्या. मग जायचो नदीच्या वाट्यानं पुढं पुढं. तर तिथं गेलो आहे, वचन दिलं आहे ते विसरा की आम्ही येऊन तुम्हाला मदत करणार, ते जाऊ दे, त्याचं काय होणार नाही. कमीत कमी निदान छोटे रुमाल, छोटे छोटे जे गोष्टी आहेत त्या धुवायचं सोडून आमचा वेगळाच धंदा सुरू व्हायचा. आम्ही काय करत असू, निरम्याचं ते मोकळं जे आहे ती पिशवी ती घ्यायची आणि नदीत तळाला पुढे पुढे बारीक बारीक मासोळ्या यायच्या. पाय टाकला ना पाण्यात की त्या मासोळ्या जमा व्हायच्या. आम्ही त्या पिशवीनं ते मासोळ्या धरायचा प्रयत्न करायचो. कुठली तरी एखादी चुकून माकून हाताला लागायची, कारण त्या भलत्या चपाळ असतात, लागत नाही तशा सहजासहजी हाताला. कुठली तरी एखादी दुसरी पकडायची, तिला बांधायची, पाण्यासकट पकडायची, बांधायची आणि घरला यायचं. मग काय घरला आल्यावर आई मावश्या बिचाऱ्या माडीवरून साड्या कपडे सुकत घालणार आणि आमचा वेगळा उद्योग भांड्यात ओतणार. भांड्यातून ते बरणीत ओततपर्यंत घरच्या मांजरीनं कुठं दम निघतोय यायच्या आणि त्यातल्या मासोळ्या घेऊन फस्त करून फास्ट लगबगीने वरती जायच्या आणि ह्या माडीवरून दुसऱ्या माडीच्या कौलावरून उडी मारून त्यांच्या घरात जाऊन ताणून झोपायच्या. म्हणजे आम्ही इतकी मेहनत करून मासोळी पकडलेली सगळं पाण्यात आणि त्या मांजरी जणू अशा आव आणायच्या बाबा बाबा, म्हणजे जणू त्या मांजरींसाठी आम्ही आमच्या आयांकडं मावशींकडं भांडून रडून पाय आपटून गेलताव मासळ्या पकडायला, यांच्या जेवणाची सोय करायला. तसं ते आव आणतात, पटकन खायच्या आणि पळून जायच्या, दुसऱ्यांच्या घरी जाऊन ताणून झोपायच्या. आमची मेहनत पाण्यात. या अशा चपळ मासळ्या पकडणं काही साधं काम नाही. ज्यांनी पकडल्यात ना त्यांना माहिती असणार आहे. तर मला अनुभव असेल तर खरं कमेंटमध्ये सांगा मला. असं होतं सगळं, त्या चपळ मासा पकडायला जायचो पण आमच्या अंगात पण तितकेच चपळ किडे होते म्हणून आम्ही पण जायचा. तर ही एक आठवण आहे नदीकडची, नदीवर जायची आणि नदीवरचे खास हे उद्योग आमचे असे चालायचे, उद्योगधंदा होता हा आमचा. तर कोणी कोणी हे केलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ असेच पाहत राहा. थँक्यू.